मला दापा भरले ते मला चालाय गाडीच्या जवळ आणि हात भर राहणी करायले गाडीले येऊच कले मला थापा मारते ती माणसं तरी गाडी उभा केली कातातून बघते माझ्या गाडी चालली होते थांबली नाही गाडी कळम आगारातील चालक व वाहक यांचा मनमानी कारभार. कळम आगारातील कळम उस्मानाबाद ही बस दहीफळ शेलगाव दिवाणे मार्गे उस्मानाबाद कडे येत असताना थांबा असलेल्या ठिकाणी न थांबता पुढे निघून गेली. गावकऱ्यांनी ही बस थांबवून चालक व वाहक यांना जा विचारलं असता वयस्कर लोकांना बस मध्ये घेतले तर आमचा फायदा होत नाही असे म्हणत जा आमचे काय करायचे आहे ते करा असे उद्धटपणे बोलत अरे रवीची भाषा केली. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कळम आगारातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ही बस आहे कळम आगाराची. आणखी एक प्रकार कळम आगाराचा उघडकीस येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुका येथील कळम आगाराची गाडी आहे. पॅसेंजर गाडी गावातून जात असताना उभा राहतो आणि उभा करायला केले तर ड्रायव्हर गाडी जाग्याला उभा केली. ह्यांचा मनमानी कारभार चालू आहे कळम आगाराचा. आणखी एक दुसरा प्रकार घडत आहे इथं. हे उस्मानाबाद कळमवरनं उस्मानाबादला गाडी जात आहे. हे बघा पॉईंटला गाडी उभा केली नाही म्हणे नाहीच केली. आता उभा गाडी थांबवली नाही का त्यांनी? गाडी थांबवली नाही का? गाडी उभा केली नाही का? काय तुम्ही माग दैपळ मध्ये टाकला असेल तिथं कारण 65 वर्षाच्या वरी पुढे वय असल्यामुळे काय गाडी थांबवली नाही का तुम्हाला आजी? मी माग पळते गाडी मुली पळते आणि दापा द्यायला आली. मला दापा भरले ते मला चालाय गाडीच्या जवळ आणि हात भर राहणी करायला गाडीला येऊन चटकले माग थापा मारते ती माणसं तरी गाडी उभा केली. गावकरी एकदम बघा गावकरी एकदम त्रस्त झालेले आहेत. आणि आगारातले जे कर्मचारी आहेत ते जे वाहक आहेत ते भीती दाखवतात. उद्धट बोल त्यांचे उद्धट भाषा पण आहे. गावकरी त्रस्त होऊन त्यांनी गाडी थांबवलेली आहे. गाडीच उभा केली नाही त्यानं म्हणल्याचं काय त्याला हंती एसटीवर तरी खुशाल गाडी इथं उभा माणसं आहेत की 10 माणसं आहेत इथं. गाडी थांबवली नाही का त्याने? आम्ही हानी तो एसटीला गोटे हल्लक नाही काचातून बघते माग तेच गाडी चालू होते थांबली नाही गाडी त्याला न थांबली. आम्ही बसलेले आहोत की काही टायरला चुटकून आहोत की वयस्कर माणसाला काय म्हणतो मला फुकट बसवून होते. आणि एक बाई वरी कमालच वाटते आणि म्हणतो गाडीवर घातली आता गावाच्या बाहेर गेली का रोजच असा चिटकून गाडी आहे. रोजच प्रकार घडतोय का असा? ते ड्रायव्हर कंडक्टर आल्यावर सगळी सारखी नाही ती उगच काय एखाद्याला तसं म्हणण्यात अर्थ म्हणजे आजच कंडक्टर जरा हे करतोय म्हणायचं. कंडक्टरने ड्रायव्हरची तेवढी चूक नव्हती डबल बिल दिली. डबल बिल दिली आम्ही ऐकत आहोत म्हणजे कंडक्टर हे आहे म्हणायचं. त्याच्या ड्रायव्हरला काय चुक आहे त्याचे बिल डबल दिल्यावर ड्रायव्हरचे नाही रोजच असं घडतंय का? रोजच असं घडतं होय.